नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. मी आज तुमच्यासाठी एक चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती बटाटा आणि रवा यापासून मी बनवणार आहे, तर त्याला आपण नाव देणार आहोत रवा बटाटा पॅटीस. तर बघू, मी तुम्हाला दाखवते, एक अतिशय कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे. नाश्त्यामध्ये आपण ते बनवू शकतो लहान मुलांसाठी. तर चला मग सुरुवात करू, मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, चलो प्रियदर्शी. काय बोल ना, काय चाहते हो? हे बघा, मी साहित्य घेतले, एक वाटी रवा घेतला आहे आपण, आणि उकडलेले बटाटे घेतले आहेत 3 ते 4 मीठ. तर ते उकळून मी बारीक करून घेतलेले आहे, आणि इथे घेतलेले आहे तडकासाठी आपल्याला मोहरी, गरम मसाला, चाट मसाला, हळद आणि जिरे, मीठ. हा, तर चला आपण सुरुवात करू. मी हे बघा अगोदरच कढई ठेवलेली आहे, आता मी गॅस पेटवून घेते. ठीक आहे, आता आपण गॅस पेटवून घेऊया. गॅस पेटवून घेतलेला आहे, आता कढई गरम होऊ देऊ. त्यानंतर एक पळी तेल टाकू, कारण आपल्याला फोडणी द्यायची आहे. मग फोडणी देऊन त्यात आपल्याला रवा थोडासा शिजवून घ्यायचा आहे. तर एक वाटी रव्याला आपल्याला 2 अडीच वाटी पाणी लागणार आहे. आपल्याला मेल्ट एकदम पातळ करायचं नाही आहे, बॅटर थोडंसं घट्टसं ठेवायचं आहे. तर कढई चांगली आपली आहे बघा, आणि एक पळी तेल टाकलंय आपण, त्यामध्ये आता मोहरी टाकणार आहोत. मोहरी मस्त छान तडतडू द्यायची आहे. छान तडतडली की त्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत. त्यात मोहरी मस्त झाली आहे, आता जिरे टाकू. गॅस कमी फ्लेमवरच ठेवायचा आहे आपल्याला. आता मी तुम्हाला एक सांगणार आहे, एक वाटी आपण रवा घेतलेला आहे, त्याला 2.5 वाटी आपल्याला ह्यात पाणी टाकायचं आहे. रेडी ठेवते. इतकं जवळून कसे ना दाखवतो, इतकं दाखव. हे बघ, दाखवतोय ना. आता हे सर्व मसाले मी आत टाकणार आहे. हे असे आपल्याला जळू द्यायचे नाही आहे. हे बघा, आता मी ह्या एक वाटी या एक वाटी प्रमाणाने मी पाणी घेतलेलं आहे. आता यात मी ऍड करणार आहे. आता हे गॅस फ्लेम मी फास्ट ठेवणार आहे. हे उकळू द्यायची आहे, मग नंतर एक वाटी रवा आपण त्यात ऍड करणार आहे. हे बघा, उकळी आली आहे मस्त. आता आपण काय करू, हे एक वाटी रवा आहे त्यात आपण ऍड करू. ठीक आहे, हे बघा एक वाटी रवा आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे. हळूहळू ह्याच मिक्स करायचं आहे मस्त. पातळ झालाय हो. आता हे ना आपण, हा उपमा सारखं वाटतंय पण उपमा नाही. तुला खूप आवडेल प्रियदर्शी, त्याच्यात थोडस पाणी कमी पडलं आहे, कारण की आपला जाड रवा होता, त्याच्यामुळे आपण यात थोडस पाणी ऍड करायचं अजून थोडस. आता हे आपण नंतर थोडस पाणी टाकलं होतं ना, हे असं थोडस पातळसं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता एक 5 मिनिटं, आता 5 मिनिटं आपण हे झाकण ठेवून देऊ. ठीक आहे, एक 5 मिनिटांनी आपण हे काढू. हे बघा, 5 मिनिटं झालेले आहे. आता हे बटाट्याचं आता आपण टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. बटाटा ऑलरेडी शिजला असल्या कारणाने त्याला जास्त शिजवायची आपल्याला गरज नाही आहे. आपण कणिक हे करतो ना, पीठ मळतो ना, त्या पद्धतीने हे आपल्याला बॅटर करायचं आहे. व्यवस्थित बटाटा त्यात मिक्स झाला पाहिजे. आपण सगळे मसाले पण त्यात ऍड केले होते, तर बटाट्यामध्ये पण एक जीव बटाटा मिक्स केला की त्यात सुद्धा ते एक जीव होऊन जाईल. छान बटाटा ही एकदम मस्त मिक्स झालेला आहे, असं घट्ट असं गोळा झालेला आहे. आता आपण हे ना हे प्लेटीमध्ये काढून घेऊ, आणि थोडं थंड होऊ देऊ. थंड झाल्यावर आपण हे असं व्यवस्थित गोळा मळून घेऊ. हे आपलं मिश्रण कसं असं थंड झालं आहे, थोडं कोमट आहे, ते एकदम पण थंड होऊ द्यायचं नाही आहे. आता हे मस्त एक जूस मस्त मळून घेतलेलं आहे. आता आपण आता ह्याचे थोडंसं तेलाचा हात लावून आपण हे छोटे छोटे पॅटीससारखे आपल्याला याला आकार द्यायचा आहे. हे बघा, आता आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला पॅटीस करायचे आहे. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं तेलाचा हात लावून करायचं. हे बघा अशा पद्धतीने रवा वाटतोय.
रवा बटाटा टीज हे बघा असे सर्व आपण करून घेऊ. हे बघा आपले सगळे रवा बटाटा पॅटीज रेडी झालेले आहे. आता आपल्याला याला तळायचे आहे. बघा तर मी एक पॅन केलेलं आहे. आता आपल्याला फक्त एक पळी तेल असं टाकायचं आहे. हे जास्त तेलात करायचे नाही आहे फ्राय. तर आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे आहे. आपण बाकीचे सर्व शॅलो फ्राय करून घेऊ. बघा रवा बटाटा पॅटीज रेडी आहे. बघा किती सुंदर दिसत आहे आणि चवीलाही छान आहे. प्रियदर्शी खाऊन बघ बरं कसं झालं. सांग मस्त मस्त आहे. ठीक माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी बनवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासाठी येईल. तर चला तर मग बाय. थँक्यू सो मच. बाय. आणि